एका राजाला 3 मुली होत्या आणि राजा त्याच्या तिन्ही मुलींवर खूप प्रेम करायचा. तसंच राजकुमारी पण त्यांच्या वडिलांची खूप काळजी घ्यायच्या. एका दिवसाची गोष्ट आहे. महाराज महाराज, शत्रूंनी आपल्यावर हल्ला चढवलाय आणि गुप्तहेरांचा अंदाज आहे की त्यांचा हेतू तुमच्या मुलींचं अपहरण करून तुमचं राज्य बळकवायचा आहे. सेनापती, तुम्ही एक काम करा, माझ्या मुलींना जंगलात घेऊन जा आणि जोपर्यंत माझा आदेश नाही आहे तिथेच राहा. सेनापतीने महाराजांचा आदेश मानला आणि तो राजकुमारींना घेऊन जंगलात गेला. मला खूपच भूक लागलीये, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये सेनापती. जशी आज्ञा. संध्याकाळ झाली आणि सेनापती अजूनपर्यंत परतला नाही म्हणून राजकुमारी त्याला शोधायला निघाल्या. रात्र झाली आणि आता राजकुमारींना भीती वाटू लागली. राजकुमारी रथाजवळ परत येऊन वाट बघता बघता झोपून गेल्या. पहाटेच्या वेळेस अचानक छोटी राजकुमारी बालना आवाजाने उठली. ती घाबरली. राजकुमारी उठल्या आणि आता त्यांच्या समोर 3 राजकुमार होते जे जंगलामध्ये शिकार करत होते. राजकुमारींनी त्यांना पूर्ण किस्सा सांगितला. जर हे असं आहे तर आम्ही राजकुमार तुम्हा राजकुमारींशी लग्न करणार आणि तुमचं राज्य पण वाचवणार. राजकुमारी राजकुमारांबरोबर महालात परत आल्या आणि महाराजांना लग्नाविषयी सांगितलं. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही माझ्या मुलींशी लग्न करून आमचं राज्य वाचवणार. राजकुमारींची लग्न राजकुमारांबरोबर मोठ्या धूमधडाक्यामध्ये झाली. राज्यात मोठा समारंभ झाला. एका वर्षानंतर छोटी राजकुमारी बालनाला मुलगी झाली. ही पिटुकली राजकुमारी सर्वांची आवडती असल्या कारणाने आणि सर्वांची हिच्यावर प्रीती असल्याने हिचं नाव आतापासून प्रीत आहे. प्रीत काही महिन्यांचीच होती आणि तिचे पिता शिकार करायला जंगलात निघून गेले. एक महिना होऊन गेला. प्रीतचे पिता जंगलात तर परतले नाहीत. आम्ही पण जंगलात जातो आणि आमचा छोटा भाऊ भैरवला शोधतो. भाऊ जंगलात तर गेले पण त्यांच्यातला कोणीही परत आला नाही. आता प्रीत 1 वर्षाची झाली होती. अंगणात खेळत होती तेव्हा एक फकीर आला. भिक्षा भिक्षा दे मला. बालना महालात जाऊन काही फळं घेऊन वर येते. फकीर बालनाच्या सौंदर्यावर खूप आकर्षित होतो आणि तो रूप बदलतो. तू तर खूपच सुंदर आहेस, तू माझी पत्नी बनायला हवस. माझे पती राजकुमार भैरव अजून जिवंत आहेत आणि मी तुझ्यासारख्या पाखंडीची पत्नी कधीच बनणार नाही. बालनाच्या बोलण्यामुळे जादूगाराला राग येतो. तो बालनाला त्याच्या सोबत घेऊन जातो. राजकुमारी प्रीतचा आवाज ऐकून राजकुमारी तिथे पोहोचल्या आणि बालना कुठेच दिसत नाही असं बघून चकित झाल्या. प्रीतच्या मावशांनी तिचा मोठा प्रेमाने सांभाळ केला. प्रीत मावशांबरोबर मोठी होऊ लागली. प्रीत 12 वर्षांची झाली होती. माझे बाबा कुठे आहेत? एकदा ते जंगलात गेले होते. मोठ्या राजकुमारीने प्रीतला तिचे बाबा काका आणि आईविषयी सांगितलं. मावशी, मी माझी आई बाबा आणि माझ्या काकांना शोधून आणीन. पण जर तूच नाही परत आलीस तर? मी 1 महिन्यापर्यंत त्यांचा शोध घेईन, पण जर तेवढ्यातही ते मला नाही मिळाले तर मी महालात परत येईन. खरंच ठीक आहे, पण फक्त 1 महिना. राजकुमारी प्रीत तिच्या नातेवाईकांच्या शोधात निघाली. ती अनेक गावांमध्ये गेली, जंगलांमध्ये गेली, पण तिच्या नातेवाईकांचा अजिबात ठावठिकाणा नव्हता. एके दिवशी राजकुमारी एका दगडी गावात आली. तिथे तिला एक माळीण भेटली. आजी, काय तुम्ही मला सांगू शकता की ही जागा कुठली आहे? बाळा, तू इथे यायला नको होतस. ही खूपच वाईट जागा आहे.
हा जादूगार पंचकिनचा गड आहे. मी इथे माझ्या नातेवाईकांना शोधत शोधत आले आहे. राजकुमारी प्रीत माळणीला तिची सगळी कथा सांगते. तुझे बाबा आणि काका इथे दगडांमध्ये कैद आहेत आणि तुझी आई जादूगाराशी लग्न न करण्याच्या गुन्ह्यामध्ये वर किल्ल्याच्या कोठीमध्ये बंद आहे. तुमचे खूप खूप आभार. मी आत्ताच त्यांना सोडवून माझ्या बरोबर घेऊन जाईन. हे इतकं सोपं नाहीये पोरी. माळीण राजकुमारी प्रीतला एक युक्ती सांगते. काही वेळानंतर राजकुमारी प्रीत माळिणीची मुलगी बनून किल्ल्यापर्यंत पोचते आणि शिपायांची नजर चुकवून कोठडीपर्यंत पोचते. बाला कोठडीमध्ये कैद आहे. आई आई प्रीत, काय तू प्रीत आहेस? होय आई. तू इथे यायला नको होतस माझ्या बाळा. हा सैतान जादूगार तुला पण कैद करून टाकेल. अजिबात नाही आई, पण तुला मला मदत करावी लागेल. हं, तुला त्या जादूगाराला सांगावं लागेल की तू त्याच्याशी लग्न करायला तयार आहेस आणि मग त्याच्याकडून त्याच्या शक्तीचं रहस्य काढून घ्यावं लागेल. ठीक आहे बाळा. जादूगार पंचकिन, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. अचानक? पण हरकत नाही, उशिरा का होईना, तू माझी होशील. बहुतेक तुला आता समजायला हवं की तुझा पती आता कधीच नाही परत येणार. मी तुझ्याशी उद्याच लग्न करणार. मला थोडा वेळ पाहिजे. मी आतापर्यंत तुझा फक्त तिरस्कार केलाय. तुला जाणून घ्यायला आणि समजायला थोडा वेळ तर लागणारच ना. ठीक आहे. तू अमर आहेस का कि तू शरीर बदलू शकतोस, कि स्वतःचं शरीर त्यागून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतोस? इतके सगळे प्रश्न. मी बाकी लोकांपेक्षा वेगळा तर आहे, पण मी अमरपण नाहीये. माझा जीव पूर्वेच्या जंगलातल्या नीलगिरीच्या झाडावर राहणाऱ्या एका पोपटामध्ये आहे. जोपर्यंत तो जिवंत आहे मला काहीच नाही होऊ शकत. हो. दुसऱ्या दिवशी राजकुमारी प्रीत परत आली आणि बालनाने तिला सगळं काही सांगितलं. आता तर मी तुला, बाबांना आणि माझ्या काकांना अवश्य मुक्त करेन. प्रीत जंगलात गेली. तिथे तिला एका निलगिरीच्या झाडावर राहणारा पोपट दिसला. तो बघ, पण तो खूपच वर बसला आहे. प्रीतने तिच्या खिशातून मिठाईचा एक तुकडा काढला आणि त्या झाडाखाली एका दगडावर ठेवला. थोड्याच वेळात पोपट खाली आला आणि प्रीतने झडप घालून त्याला पकडलं आणि झटक्यात त्याची मान मुरगळून टाकली. जादूगर मरून पडला आणि त्याची सगळी जादू उलटली. सगळे कैदी मुक्त झाले. प्रीतला तिचे नातेवाईक मिळाले आणि तिचे आई वडील सुद्धा. प्रीत एका महिन्याच्या आतच महालामध्ये परत आली आणि ते सुद्धा पूर्ण राजपरिवाराबरोबर. आणि मग ते नेहमी एकमेकांसोबत खुश राहू लागले. मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राइब करायला विसरू नका.